नमस्कार, शीतल रेसिपीमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. मी आज मटकीची झणझणीत आणि चमचमीत अशी रेसिपी घेऊन आलेली आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही न स्किप करता लास्टपर्यंत बघा. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करून घेऊयात. तर बघा, या इथे आपल्याला मोड आलेली मटकी घ्यायची आहे एक वाटी भरून. मोड आलेल्या मटकीचा व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, तुम्ही पाहू शकता. बघा, गॅसवरती मी तवा ठेवलेला आहे. तवा गरम झाला की आपल्याला त्याच्यामध्ये मटकी घालून घ्यायची आहे. न तेल टाकताच आपल्याला मटकी छान भाजून घ्यायची आहे. 2 ते 3 मिनिट आपल्याला मटकीला छान भाजून घ्यायचं आहे. मोठ्या गॅसवरती मटकी भाजलेली आहे. आता आपण काढून घेऊयात. मटकी थंड होत आहे तोपर्यंत आपण वाटण तयार करून घेऊयात. मटकी भाजलेली त्या तव्यात आपल्याला एक पळी तेल घालून घ्यायचं आहे. तेल गरम झालं की आपल्याला त्याच्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे. तर मी 2 उभे कट करून घेतलेले कांदे घालून घेत आहे. त्याला लालसर होईपर्यंत मोठ्या गॅसवरती भाजून घ्यायचं आहे. तर बघा, कांदा एकदम छान भाजलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे किसलेलं खोबरं घालून घ्यायचं आहे. 6 ते 7 आपल्याला लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत. अद्रकचा तुकडा घालून घ्यायचा आहे. हे चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे. बारीक गॅसवरतीच परतून घ्यायचं आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊयात. हे भाजलेलं मिश्रण आता आपण खलबत्त्यामध्ये वाटून घेऊयात. तर बघा, हे पूर्णपणे वाटून झालेलं आहे मिश्रण. आता आपण काढून घेऊयात. याच खलबत्त्यामध्ये आपण भाजून घेतलेली मटकी ही बारीक करून घ्यायची आहे. तर बघा, आपल्याला मटकीला बी जाडसर असं वाटून घ्यायचं आहे. तर बघा, मटकी अर्धी अर्धी होईपर्यंतच आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तर बघा, हे वाटण करून झालेलं आहे मटकीचंही. आता आपण काढून घेऊयात. बघा, गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये आपल्याला 2 पळी तेल घालून घ्यायचं आहे. बघा, तेल गरम झालेले आहे. तेलामध्ये आपल्याला 1/2 चमचा जिरे घालून घ्यायचे आहे. जिरे छान तडतडले की आपल्याला 1/2 टोमॅटो कट करून घेतलेला ते घालून घ्यायचा आहे. टमाटरमधला कच्चासरपणा जाईपर्यंत, चांगलं मॅश होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. टमाटर चांगलं शिजलं गेलं की त्याच्यामध्ये आपल्याला वाटून घेतलेला मसाला घालून घ्यायचा आहे. मसाला आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे बारीक गॅसवरती. मसाल्यामध्ये आपल्याला 1 चमचा धना पावडर, 2 चमचे मिरची पावडर, 1 चमचा काळा मसाला, 1 चमचा गरम मसाला घालून घ्यायचा आहे. हवं तर तुम्ही या ठिकाणी 1/2 चमचा हळद पावडरही घालू शकता. हे सगळं आता आपण मिक्स करून घेऊयात. बारीक गॅसवरतीच आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. आणि कुटून घेतलेली मटकी घालून घेऊयात. याला बी आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मटकीच्या भाजीमध्ये आपल्याला गरम पाणी करून घालायचं आहे, म्हणजे मसाल्याची चव तशी टिकून राहते. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. भाजीमध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. पळीनं भाजी मिक्स करून घेऊयात. या भाजीला चांगली उकळी येईपर्यंत बारीक गॅसवरती आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर बघा, भाजीला छान उकळी आलेली आहे. कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. तर बघा, या इथे आपली मटकीची भाजी तयार झालेली आहे. झणझणीत आणि चमचमीत अशी रस्सा भाजी तयार झालेली आहे मटकीची.
ही भाजी पाहता क्षणी तुमच्या घरच्या व्यक्तींना तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही, खाल्ल्यानंतर तुमचं कौतुक केल्याशिवाय ते विसरणार नाहीत अशी ही भाजी आहे मटकीची। तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा, ही भाजी तुम्ही चपाती भाकरी भाताबरही खाऊ शकता, खूप छान चविष्ट लागते। तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुमची ही भाजी कशी झाली आहे ती मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायला विसरू नका। आणि तसेच माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा। धन्यवाद।